नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. NRC, CAA आणि NPR विरोधात महानिषेध सभा. चंद्रकांत पाटलांना परिवहन मंत्री अनिल परब यांचे चिमटे. आणि व्हॅलेंटाईन डे निमित्त मुलींना दिलेली शपथ ही दुर्दैवी, राज्यमंत्री आदिती तटकरे. आता बातम्या सविस्तराने. संविधान बचाव समिती आणि कुल जमाती तंजीम यांच्या वतीने NRC, CAA आणि NPR विरोधात महानिषेध सभा घेण्यात आली. यावेळी डॉक्टर सुषमा अंधारे बोलत होत्या. CAA आणि NRC विरोधाचे पडसाद पिंपरी चिंचवड शहरात अद्यापही उमटत आहेत. आज संविधान बचाव समितीने तिरंगा रॅली काढली. मुस्लिम बांधव जुम्मा म्हणजे शुक्रवारची पवित्र नमाज अदा करून या रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. अनेक सामाजिक संघटनांनीही यात उपस्थिती दर्शवली आहे. निगडीच्या भक्तिशक्ती चौकातून निघालेल्या या तिरंगा रॅलीचा पिंपरीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप झाला. त्यानंतर इथे शांतता सभा पार पडली. ही लढाई जिंकून दाखवणार असल्याचे सांगत महाराष्ट्र शासनाने NRC, CAA आणि NPR विरोधाच्या आंदोलनाला सहकार्य केलं. त्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करत CAA ठुकराएंगे, कागज नाही दिखाएंगे, मोदी तुम चाय बेचो, देश नाही, आवाज जो हम एक है, अशी घोषणा देऊन निषेध महासभेची सांगता झाली. चंद्रकांत पाटलांचा त्यांचाच गाईड त्यांची तपासणी करेल आणि ठरवेल शरद पवारांवर PhD केली जाऊ शकते का, अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटे काढले. त्याच्यामुळे सरकार याच्यावर निर्णय घेईल ना. पहिल्या दिवशी तर सगळे निर्णय होत नाहीत ना. काय असं, PhD करायच्या अगोदर तुमचा जो PhD गाईड असतो तो तुमचा स्कोप बघतो, तुमची बुद्धिमत्ता बघतो की कुठल्या विषयावरती तुम्ही PhD करू शकता. आता त्यांचा जो कोण गाईड असेल त्यांनी पहिली त्यांच्या बुद्धीची तपासणी करावी आणि त्या विषयावरती PhD करण्यासाठी, कारण मी देखील PhD केली आहे, तर माझी PhD व्हायच्या अगोदर माझ्या गाईडने माझी बुद्धीची तपासणी केली की या खरोखर या विषयावरती PhD करू शकतो की नाही, याच्याकडे किती मटेरियल अवेलेबल आहे. आता त्यांचे गाईड चंद्रकांत दादांची तपासणी करतील आणि नंतर ठरवतील पवारांवरती होऊ शकतो का म्हणून. व्हॅलेंटाईन डे निमित्त अमरावती मधील एका महाविद्यालयात मुलींना प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात आली होती. त्यानंतर अनेक महिलांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. व्हॅलेंटाईन डेचे निमित्त साधून शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील चांदूर या ठिकाणी महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना प्रेम व प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात आली आहे. त्यानंतर अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यमंत्री आदिती तटकरे मावळ परिसरातील एका कार्यक्रमात उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देत म्हणाल्या, व्हॅलेंटाईन डे निमित्त 8वी 9वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना ज्यांचं वय अवघं 14 ते 15 वर्ष, त्यांच्या मनामध्ये असं विचार येणं किंवा अशा पद्धतीच्या शपथ घ्यायला लावणं दुर्दैवी आहे, असं आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया होती. खऱ्या अर्थानं आम्हाला जी ही संधी मिळालेली आहे ती जनतेच्या सेवेसाठी मिळालेली आहे आणि या संधीचा योग्य पद्धतीनं वापर करणं यासाठी म्हणून आम्ही पदावर बसलेलो आहोत. पद आपण बघत असताना त्या पदांच्या सोबतचं वलय दिसतं, पण त्याच्या मागचे कष्ट पाहण्यासाठी किंवा त्याच्या मागचे परिश्रम पाहण्यासाठी कुठे ना कुठेतरी बऱ्याचशा वेळेला लोक कमी पडत असतात. पण नक्कीच आज आमदार साहेबांच्या माध्यमातून जे काम होत आहे, त्यांना जे प्रेम मिळत आहे. आम्ही नेहमी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो, जे मी अण्णालाही नेहमी सांगते की अण्णाचे फॅन्स माझ्या मतदारसंघात जास्त आहेत. ज्या वेळेला अण्णासोबत 40 गाड्यांचा ताफा प्रत्येक गावी फिरायचा, त्यावेळेला माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा असायची तू पण तशा गाड्या घेऊन कार्य फिर. पण माझ्या भागामध्ये तेवढ्या गाड्या तर असणं पाहिजे त्याच्यामुळे अशा अपेक्षा आमच्या सुद्धा युवक तरुण मंडळी ठेवायची. इतकी क्रेज आमदारांबद्दलची निश्चितपणाने आहे. आपल्याला या ठिकाणी मनापासून जे शुभेच्छा देत असताना. दुसरीकडे प्रबोधनकार आणि कीर्तनकार इंदोरीकर महाराजांवर सध्या होत असलेल्या टीकेबाबत राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाले की समाजात बोलताना भान ठेवायला हवं, आपलं म्हणणं लाखो लोक ऐकतायत, त्यांचा गुन्हा दाखल करण्यात यावा की नाही याबद्दल गृहमंत्री बघतील, असं मत व्यक्त केलंय. मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. विविध वाहनांच्या टाकाऊ पार्टपासून एखादी इलेक्ट्रिक गाडी बनवता येऊ शकते, हा प्रयोग प्रत्यक्षात उतरवण्याचे काम पुण्यातील महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रिशियन ट्रेनच्या विद्यार्थ्यांनी केले. पुणे महानगरपालिकेच्या ITIच्या विद्यार्थ्यांनी काही स्क्रॅपमध्ये पडलेल्या भंगारापासून एक कार तयार केलेली आहे. ही कार पूर्णतः बॅटरीवर चालणारी कार आहे.
जवळजवळ एक महिनाभराचं एक त्यांनी मेहनत घेऊन किंवा एक पुण्याचा जो परिस्थिती पाहता प्रदूषण आणि जे काही पोल्युशनवर जो काही सोल्युशन म्हणून त्यांनी ही एक गाडी बनवलेली आहे, तर 20 जणांनी मिळून ही गाडी बनवलेली, तर पाहूया नेमकं त्याचं काय, तर जाणून घेऊया मुळे सरांकडून ज्यांनी ही गाडी बनवण्यासाठी गाईड केलेलं आहे. मॅडम, प्रथमतः पुणे महानगरपालिकेचा जो आय टी आहे शुक्रवार पेठेमध्ये, या ठिकाणी आपण प्रत्येक वर्षी मुलांना मार्गदर्शन करण्याकरता, मुलांना काहीतरी प्रोत्साहन मिळावं, इंडस्ट्रीमध्ये काम करताना त्यांना अडचणी येऊ नये याकरता आपण नवीन नवीन प्रोजेक्ट करत असतो. तर ह्यावर्षी असं ठरलं की आमचे सहकारी डोके सर आणि आम्ही आणि विद्यार्थी असे मिळून आम्ही हे ठरवलं की ह्यावर्षी आपण असं नवीन काहीतरी प्रोजेक्ट करूया की जेणेकरून जे आपल्याला पर्यावरणाला पण त्याचा फायदा होईल आणि मुलांना पण त्याचा फायदा होईल ह्या दृष्टीने आपण हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. आणि किती दिवस तुम्हाला याची? 10 ते 15 दिवस लागले आम्हाला, 10 ते 15 हजार रुपये खर्च लागला आणि ही गाडी बनवताना आम्हाला 1.5 महिना लागला आहे साधारणपणे. अच्छा, किती लोकांनी त्याला त्याच्यासाठी? 20 विद्यार्थ्यांनी आणि मुळे सर आणि मी असं म्हणून मुलांना गाईडलाईन वगैरे केली, मुलांनी त्या प्रकारे म्हणजे काम केलं त्याच्यावरती. काय होता, काय नेमकं तुम्ही ह्या गाडीबद्दल सांगाल? ही गाडी बनवताना आम्हाला असे भरपूर प्रॉब्लेम आले आणि आम्ही हे सगळं मटेरियल नानापेठेतून विकत आणलेलं आहे, जसं की बॅटरी, स्टेअरिंग रॉड आणि शक्यतो आम्हाला स्क्रॅपचं मटेरियल आम्ही यूज केलेलं आहे या गाडीमध्ये, त्यामुळे हिचा जास्त खर्च झालेला नाही आहे आणि ही गाडी प्रदूषणमुक्त पुणे शहरासाठी आम्ही हिचा वापर करणार आहे आणि भविष्यामध्ये हिचा खूप फायदा होईल. ह्या गाडीसंदर्भात तुम्ही कोणाला माहिती दिली आहे, कुठे प्रेझेंट केली आहे का ही गाडी तुम्ही? पुणे महानगरपालिकेमध्ये प्रेझेंट केली. हे तुमचं हे काही मॉडेल बघून कुठल्या कंपनीने तुम्हाला अप्रोच केलं? नाही, अजूनपर्यंत तर कुठल्याही कंपनीने अप्रोच वगैरे नाही केलं. तुमचा काही विचार आहे का कुठल्या कंपनीला तुमचा मॉडेल शो करायचा? हो, करायचं तर आहे पण मग आली ऑफर तर करणार आहे असं. अच्छा, हो पण शक्यतो आम्ही कॉर्पोरेशनला देण्याचं म्हणजे हे केलंय. बरं, प्रत्येक वेळेस असं होतं की अभियांत्रिकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सपोर्ट केलं जातं किंवा काही नवीन नवीन इन्व्हेन्शन केले जातात, तर आय टी आयच्या विद्यार्थ्यांनी हे बनवलं आहे, तर तुम्ही बाकीच्या आय टी आयच्या विद्यार्थ्यांना काय आव्हान कराल? बाकीच्या पण आय टी आय म्हणजे विद्यार्थ्यांना हे आहे का म्हणणं का तुम्ही पण असे प्रोजेक्ट बनवा जेणेकरून म्हणजे कसं म्हणजे लोकांना त्याचा लोकांना चांगलं हे मिळेल, इन्स्पिरेशन भेटेल असं. हो, विद्यार्थ्यांसाठी. तर आत्ता आपण पाहिलं की आय टी आयच्या विद्यार्थ्यांनी हे एक सुंदर मॉडेल असं बनवलेलं आहे आणि महानगरपालिकेने त्यांना निधी देखील उपलब्ध करून दिला आहे आणि ह्या गाड्या ह्या विविध गार्डनमध्ये देखील म्हाताऱ्या माणसांसाठी, वयस्कर, लहान मुलांसाठी वापरण्यासाठी देखील ठेवण्यात येण्याचं एक आश्वासन दिलेलं आहे. तर पाहूया आणखीन ह्या निधीमधून ह्या मुलांनी आणखीन काय साकारायचा प्रयत्न करतील. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे. स्मार्ट सिटीत प्रत्येकजण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. बंजारा समाजातील आराध्य दैवत सेवालाल महाराज यांची जयंती निमित्त मावळ परिसरात मोठ्या संख्येने बंजारा समाजातील नागरिकांना एकत्र येत कलशयात्रेचे आयोजन करण्यात आले. संत सेवालाल महाराजांची 280वी जयंती महोत्सव रावेर तालुक्यातील बंजारा समाज बांधवांनी रावेरसह बंजारा तांड्यावर संत सेवालाल जयंतीची जय्यत तयारी करण्यात आली होती. सेवालाल महाराजांनी अजन्म अविवाहित राहून समाज सुधारण्याचे कार्य हाती घेतले. मालवाहतुकीसाठी जगभर बंजारा समाज भटकत होता. जगातील अनेक परंपरा त्यांनी भारतात आणल्या, त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचे दर्शन जगभर घडवले. आजही बंजारा समाजात एक भाषा, एक बोली, एक पेहराव टिकून आहे. सेवालाल महाराजांनी समाजातील कुप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, दारूबंदी करून स्त्रियांना जगण्याचे अधिकार दिले. महाराष्ट्रामध्ये केरळच्या बरोबरीने बांबूचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भ पट्ट्यात मोठ्या प्रमाणात बांबूचे उत्पादन घेतले जाते, मात्र या उत्पादनाकडे औद्योगिक उत्पादन म्हणून पाहिले जात नाही. तसे झाल्यास पर्यावरणपूरक उत्पादनाद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. बांबूकडे औद्योगिक उत्पादक म्हणून पाहण्याची गरज आहे, असे मत बांबूचे संशोधक आणि अभ्यासक आणि बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे कार्यकारी संचालक हेमंत बेडेकर यांनी व्यक्त केले. बांबू सोसायटी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र चॅप्टर, पुणे जिल्हा बुरुड समाज, पुणे विद्यापीठ, बांबू डेव्हलपमेंट बोर्ड आणि बांबू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात पहिल्यांदाच गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे बांबू फेस्टिवल भरवण्यात आले.
या प्रदर्शनाला प्रथम भेट देणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी मार्गदर्शन करताना हेमंत बेडेकर बोलत होते. यामध्ये बांबूची फर्निचर, बांबूची सायकल, लॅब्स, शोभेच्या वस्तू पाहायला मिळणार. बांबूचा पर्यावरणपूरक गुणधर्म, निरंतर उत्पादन देण्याची क्षमता आणि नवनवीन उद्योगात होणारा वापर याविषयी जनजागृती होण्याची गरज आहे. यांनी देखील बांबूचे सर्व गुणधर्म लक्षात घेऊन त्याच्यापासून उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करण्याबद्दल विश्वास व्यक्त केला होता. पुण्यामध्ये पहिल्यांदाच बांबू आणि बांबूवर आधारित सगळ्या वस्तूंचं प्रदर्शन भरवलेलं आहे. या आयोजनामध्ये बांबू सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र चॅप्टर, गुरुड समाजातली मंडळी, त्याचबरोबर पुणे विद्यापीठ, MCDC, त्याच्यानंतर बांबू डेव्हलपमेंट बोर्ड आणि बांबू फाउंडेशन अशा सगळ्या लोकांचं आणि त्याचबरोबर भरपूर लोकांनी सहकार्य केलेलं आहे. यामध्ये ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये बांबूच्या रोपांपासून ते बांबूचं कन्स्ट्रक्शन, बांबूचं फर्निचर, बांबूच्या छोट्या मोठ्या कलाकारांनी केलेल्या वस्तू आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टींचे स्टॉल्स आहेत. साधारणपणे 45 एकूण स्टॉल्स आहेत, त्यातले जवळजवळ 42 स्टॉल्स हे बांबूशी रिलेटेड आहेत. आणि हे सगळं करण्यामागचं उद्देश असा की आपल्याला बांबूचा वापर काय आहे तो नीट कळावा आणि सगळ्या लोकांच्या समोर बांबूचे जे 1500-2000 जे काही उद्योग उपयोग आपल्याला माहिती आहेत ते सगळे समजून यावेत याच्यासाठी आहे. आमच्याकडे जसं असं एक नवीन एक विषय आहे की बांबूची सायकल आहे इथे आलेली, की जी लोक आज सकाळपासून खूप फिरवून बघतायत की किती सोपी सायकल आहे, वजनाने किती हलकी आहे, अशा असंख्य गोष्टींचं इथे प्रदर्शन आहे. उद्देश यातला सगळा असा आहे की एका बाजूला ग्राहक आणि एका बाजूला प्रोड्युसर या दोन्हींचं आम्हाला एकत्रीकरण करायचं आहे आणि त्याचा मिलाप होऊन जेवढे ग्राहक वाढतील तेवढं बांबूचं प्रॉडक्ट वाढेल आणि तेवढे लोकां बांबूवर काम करणारी जी मंडळी आहेत त्यांच्या खिशामध्ये 4 पैसे जास्त झाले. हे जाण्यामध्ये अगदी बेसिक मुद्दा असा आहे की बासाला न्याय किंवा बांबूला न्याय, बांबूच्या कारागिराला न्याय आणि बांबूचं जे काही चाललेलं जे काम आहे त्या कामाला न्याय, या गोष्टीसाठी म्हणून ही सगळी धडपड आहे. जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात 350 युवक युवतींनी सिंहगडाचा पश्चिमकडा सर करीत जणू पुन्हा एकदा सिंहगडावर चढाई केली आहे. मराठ्यांच्या इतिहासातील एक दैदिप्यमान पर्व असलेला नरवीर तानाजी मालुसरे यांनी गाजवलेल्या पराक्रमाला महाराष्ट्रातील तरुणाईने प्रत्यक्ष गडावर जाऊन आगळीवेगळी मानवंदना दिली आहे. मावळ्यांच्या पोशाखातील तरुणाईने सुमारे 40 फुटी कडा दोराच्या सहाय्याने चढत मराठ्यांच्या शौर्याचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवला. निमित्त होते इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 350 पुण्यतिथीनिमित्त आणि सिंहगड सर केल्याच्या घटनेला 350 वर्ष पूर्ण होत असल्याने या निमित्तानं 350 युवक युवतींनी सिंहगडाचा पश्चिम कडा दोरावरून सर करत तानाजी मालुसरे यांना आगळीवेगळी मानवंदना दिल्याचे कार्यक्रम. गडावर झालेल्या कार्यक्रमाला सर्जिकल स्ट्राईकची रणनीतीकार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. रणांगणावर रक्त सांडले रणी धुरंधर वीर स्मरा, दुर्गम गडगा जवीला रात्री नरवीर केसरी घ्या मुजरा, अशा शब्दांमध्ये ज्या नरवीर तानाजी मालुसरे यांचं इतिहासाने स्मरण केलेलं आहे त्यांची 350 पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत. हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारताचा हा गौरवबिंदू आहे. इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीनं एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा कार्यक्रम आम्ही करत आहोत. आज नरवीर तानाजी मालुसरे यांची 350 पुण्यतिथी असल्याच्या निमित्तानं आज महाराष्ट्रातील 350 युवक या सिंहगडाचा पश्चिम कडा दोरावरून सर करतील आणि एक प्रकारे या महापुरुषाला, या महान योद्ध्याला मानवंदना देतील. पुणे महानगरपालिकेच्या 70 वर्धापन दिनानिमित्त आज संभाजी उद्यानात फुलांचे प्रदर्शन तसेच फुलांपासून विविध प्रतिकृती तयार करण्यात आलेत. हे सर्व पाहण्यासाठी पुणेकरांनी तुडुंब गर्दी केली आहे. पाहूया स्पेशल रिपोर्ट. आज पुणे महानगरपालिकेच्या 70 वर्धापन दिनानिमित्त संभाजी उद्यानामध्ये 40 फळ फुले आणि भाजीपाला स्पर्धा तसेच प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. 2 दिवसीय चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये पुणेकरांची तुडुंब गर्दी पाहण्यास मिळाली. आज पुणे महानगरपालिकेच्या 70 वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्वच्या शेजारी संभाजी बागेमध्ये आज फुलांचं प्रदर्शन ठेवलेलं आहे. तसंच 40 फळ फुलं आणि पालेभाज्यांचं प्रदर्शन तसेच विक्री देखील ठेवलेली आहे. सध्या पुण्यात सगळीकडे लिवेबल इंडेक्सच्या कामाने जोर धरलाय. त्याची सुरुवात झाल्याचं ह्या उद्यानातल्या प्रदर्शनामार्फत दिसून आलं. पुण्यातील जेवढी काही उद्यानं आहेत
ज्या महापालिकेच्या वर्चस्वाखाली आहेत त्याचे सर्व कायापालट करण्याचे ठरवल्याचं आयुक्तांनी सांगितलं. याच्यापुढे आम्ही कठोर दंडात्मक कारवाई करू शकतो, बाकी दुसरं याच्यामध्ये काही नाही, कारण दंडाची प्रोव्हिजन याच्यामध्ये कायद्याने आली आहे. महत्त्वाचं कसं आहे की आतापर्यंत दंड करणं हे कायद्याला अभिप्रेत नव्हतं. 2016 कायद्याने आता दंड करणं अपेक्षित आहे आणि याच्यापुढे आम्ही आता दंडच करून याच्यावर कारवाई करू. पुणे महानगरपालिकेचे वर्धापन दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेचे गार्डन विभाग, आमचे वृक्ष प्राधिकरण, आमचे सर्व डिपार्टमेंट यांच्यातर्फे आम्ही फलं फुलं जो आपला प्रदर्शनी आहे त्याची आज सुरुवात केलेली आहे. आमची जो उत्सव आहे ते 2 दिवस चालेल. आज उद्या जवळपास आम्ही एक्सपेक्ट करत आहे 1.5 ते 2 लाख पुणेकर इथे येऊन व्हिजिट करणार आहे. आमचे स्वच्छ भारत अभियानमध्ये आम्ही मागील 1 महिन्यापासून खूप काम केलेलं आहे. आता आमचे लिव्हेबिलिटी इंडेक्सचं काम चालू आहेत. सर्व पुणेकरांना माहीत आहे की आमचा जो गार्डन डिपार्टमेंट आहे त्याच्यामार्फत आम्ही पुण्याचे प्रत्येक भागातून 210 पेक्षा जास्त गार्डन उभारलेले आहे. त्याचीच प्रतिकृती आम्ही इथे दाखवलेली आहे. एक तर्फे आम्ही जो अमेझॉनच्या जंगलमध्ये आग लागलेली आहे त्याची प्रतिकृती इथे आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपले पुणेचे जो ऐतिहासिक स्थळ आहे ते कुठे कुठे आपण फिरू शकते जाऊ शकते त्याची माहिती आम्ही या गार्डनमार्फत आज देण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही जास्तीत जास्त नागरिकांना इथे आवाहन करत आहे की आपण सगळ्यांनी इथे यावं और आमचे हे प्रदर्शन बघावं. अच्छा, काय पाहिलंस का? काय पाहिलं तू इथे? किती फुलं पाहिलीस? पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. NRC, CAA आणि NPR विरोधात महानिषेध सभा. चंद्रकांत पाटलांना परिवहन मंत्री अनिल परब यांचे चिमटे. आणि व्हॅलेंटाईन डे निमित्त मुलींना दिलेली शपथ ही दुर्दैवी, राज्यमंत्री आदिती तटकरे. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.